अनियमित घंटा गाड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आता घंटा गाड्यांच्या केर कचरा संकलनापासून ते खत प्रकल्पापर्यंतच्या प्रवासाचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. उशिरा येणाऱ्या तसेच सरासरी कमी कचरा उचलणाऱ्या घंटा गाड्यांबाबत संबंधित ठेकेदाराला आता पालिकेकडे याबाबत कारण मीमांसा करावी लागणार आहे. समाधानकारक खुलासा न आढळल्यास यावर दंडात्मक कारवाई ही केली जाणार आहे. शहरातील केर कचरा संकलनासाठी महापालिकेने विभागनिहाय घंटागाडी ठेका दिला आहे. महापालिका क्षेत्रातील सहाही विभागात साधारण 200 घंटागाड्यांमार्फत प्रतिदिन 500 ते 600 मेट्रिक टन कचरा उचलला जातो. मात्र त्यानंतरही अनेक प्रभागात घंटागाड्या येत नसल्याची तक्रार आहे. ठेक्यातील मूळ अटी शर्तीनुसार प्रत्येक प्रभागात रोज घंटागाडी येणे अपेक्षित असले तरी तसे होत नसल्याची तक्रार नगरसेवक करीत आहेत. यापूर्वी महासभेतही नवीन नाशिक विभागातील नगरसेवकांनी एकजूट दाखवून घंटागाडी विरोधात हल्ला बोल केला होता. त्यानंतर स्थायी समिती सभेतही शहरातून प्रतिनिधित्व करणाऱ्या सहाही विभागातील सदस्यांनी घंटागाडीविषयी तक्रारीचा सूर व्यक्त करीत चौकशी समितीची मागणी केली. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सभापती हिमगौरी आडके आहेर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार आता आयुक्त गमे यांनी घंटागाडीच्या अनियमिततेची कारण मीमांसा सुरू केली आहे. घंटागाडीच्या ठेकेदारांना पाचारण करीत गमे यांनी सोमवारी त्यांना चांगलाच जाब विचारला. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.